रायगड जिल्ह्यातील तरुणांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माणगावच्या जावळी हायस्कूल मैदानावर रोजगार मेळावा भरवलाय. रायगडसह पुणे, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, गोव्यातील जवळपास 60 कंपन्या या मेळाव्याला येणार आहेत. 5वी पास ते पदव्युत्तर उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. समलैंगिक जोडप्यांच्या विवाहाला नकार देणाऱ्या आपल्याच निर्णयाचा सर्वोच्च न्यायालय फेरविचार करणार आहे. न्यायालयात सर्वांसमोर चर्चा करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी होती, त्यानुसार आता सर्वोच्च न्यायालयात 28 नोव्हेंबर पासून सुनावणी सुरू होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांपाठोपाठ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ होणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जारी झालाय. ही वाढ जुलै ते ऑक्टोबर या 4 महिन्यांच्या थकबाकीसह नोव्हेंबरच्या पगारात मिळणार आहे. किमान 1000 रुपये तर अधिकाऱ्यांच्या पगारात किमान 3000 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कर्जांबाबत सावधगिरीचा इशारा दिलाय. एनबीएफसी आणि छोट्या बँकांनी कर्ज वाटप करताना रिझर्व्ह बँकेनं केलेल्या शिफारशीनुसार सावध पवित्रा घ्यावा असा इशारा सीतारमण यांनी दिलाय. बँकेतर संस्थांनी कर्ज देताना अतिउत्साह दाखवू नये अशी भूमिका आरबीआयनं घेतली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे